Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 31 of chapter number 7 joint bar graph from 7th standard mathematics. Textbook madhe page number 53 ani 54 var practice set 31 dilela ahe. या प्रॅक्टिस सेट मधील फर्स्ट 3 क्वेश्चन्स आपण या आधीच्या व्हिडिओ मध्ये अतिशय सोप्या पद्धतीने कसे सॉल्व्ह करायचे ते पाहिलेले आहे. तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आजच्या व्हिडिओ मध्ये आपण क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6 कसे सॉल्व्ह करायचे ते पाहणार आहोत. चला तर मग पाहूया की क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय विचारलेले आहे, आपल्याला कशा प्रकारचा जॉईंट बार ग्राफ ड्रॉ करायला सांगितलेला आहे. Question number 4. The maximum and minimum temperatures of 5 Indian cities are given in degree Celsius. Draw a joint bar graph for this data. आता इथे या टेबलमध्ये डाटा दिलेला आहे. कसला डाटा दिलेला आहे तर इंडियामधील 5 डिफरंट सिटीज दिलेल्या आहेत. दिल्ली, मुंबई, कोलकाता, नागपूर, कपूरतला. आणि या सिटीजचे मॅक्झिमम टेम्परेचर आणि मिनिमम टेम्परेचर दिलेले आहे. त्यानुसार आपल्याला जॉईंट बार ग्राफ ड्रॉ करायचा आहे. मॅक्झिमम टेम्परेचर म्हणजे जास्तीत जास्त टेम्परेचर आणि मिनिमम टेम्परेचर म्हणजे कमीत कमी टेम्परेचर. चला तर मग आपण आधी सगळ्यात आधी काय करायचं असतं तर ग्राफ पेपर घ्यायचा असतो. चला ग्राफ पेपर घेऊयात. आता या ग्राफ पेपरवर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे तर वाय ॲक्सिस आणि एक्स ॲक्सिस ड्रॉ करून घ्यायचे आहेत. त्यानंतर काय करायचं आहे, त्यानंतर इथे वाय ॲक्सिसवर आपण काय शो करणार आहोत ते राईट करायचं आहे. सो टेम्परेचर शो करणार आहोत आणि एक्स ॲक्सिसवर डिफरंट सिटीज शो करणार आहोत, बरोबर. त्यानंतर स्केल, स्केल खूप इम्पॉर्टंट आहे, न विसरता आपल्याला इथे या कोपऱ्यामध्ये स्केल राईट करून घ्यायचे आहे. ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 सेल्सिअस. मग हा वाय ॲक्सिस आणि हा एक्स ॲक्सिस त्यांचा जो इंटरसेक्टिंग पॉईंट असतो तो असतो 0. त्यानंतर इथून इथपर्यंतचं जे अंतर आहे 1 सेंटीमीटर ते आपण किती घेतलेले आहे स्केलमध्ये पहा, 10 डिग्री सेल्सिअस. सो चला इथे आपण राईट करूयात 0, त्यानंतर 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 and 90. आता सिटीज इथे आपल्याला एक्स ॲक्सिसवर शो करायचे आहेत. कोणकोणत्या सिटीज दिलेल्या आहेत, दिल्ली, मुंबई, कोलकाता, नागपूर अँड कपूरतला. इथे राईट करून घेऊयात दिल्ली, मुंबई, कोलकाता, नागपूर, कपूरतला. आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय करायचं आहे, आपल्याला जॉईंट बार ग्राफ शो करायचं आहे की नाही. इथे मॅक्झिमम टेम्परेचर आणि मिनिमम टेम्परेचर दिलेले आहे. मग मॅक्झिमम टेम्परेचर आपण हे पहा, इथे अशा प्रकारे आपल्याला राईट करायचं आहे. मॅक्झिमम टेम्परेचर कोणत्या बारने शो करणार आहोत मग ते इथे आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं आहे की आपण ब्लू कलरचा बार मॅक्झिमम टेम्परेचरसाठी शो करणार आहोत आणि मिनिमम टेम्परेचरसाठी आपण ग्रे कलरचा बार घेऊयात. आता इथे तुम्ही वेगवेगळे कोणतेही कलर्स घेऊ शकता किंवा इथे तुम्ही पॅटर्न ड्रॉ करून घेऊ शकता. इथे आपण डिफरंट कलर्सने शो करणार आहोत बार्स. दिल्लीचे मॅक्झिमम टेम्परेचर किती आहे, 35. सो 35 कुठे आहे पहा बरं, इथे वाय ॲक्सिसवर इथे आहे 30 नंतर 5 लाईन्स. इथली ही जी थोडीशी डार्कर लाईन दिसत आहे ती आहे 5 ची, 30 आणि 40 मधली. चला आपण इथे ड्रॉ करूयात आणि ब्लू कलरच्या बारने आपण शो केलेले आहे. मिनिमम टेम्परेचर कोणत्या कलरच्या बारने शो करणार आहोत तर ग्रे कलरच्या. आणि मिनिमम टेम्परेचर दिल्लीचे किती दिलेले आहे, 26 डिग्री सेल्सिअस, बरोबर. मग आता इथे हा आहे 20 नंतर 20 आणि 30 मधली जी लाईन असते ती असते 25 ची, बरोबर. मग त्याच्या 25 वरची जी एक लाईन असणार आहे ती असणार आहे 26 ची. त्यानंतर मुंबईचे मॅक्झिमम टेम्परेचर आहे 32 कुठे आहे 32, इथे ही लाईन जी आहे ती आहे 30 ची, बरोबर. हे पहा ही आहे 30 ची. त्यानंतर त्याच्या वरची जी लाईन असणार आहे ती असणार आहे 31 नंतरची लाईन असणार आहे 32. मग इथपर्यंत आपल्याला हा बार ड्रॉ करायचा आहे. चला ड्रॉ करून घेऊयात. आता मिनिमम टेम्परेचर आहे मुंबईचं 25, इथे आहे 20 नंतरची जी डार्कर थोडीशी आपल्याला लाईन दिसत आहे ती असते 25 ची, 20 आणि 30 मधली. चला इथे आपण ड्रॉ करून घेतलेले आहे मिनिमम टेम्परेचर मुंबईचे. आता कोलकाता, कोलकाताचे मॅक्झिमम टेम्परेचर आहे 37, कुठे आहे 37. सो हे पहा इथे आहे 30 नंतर इथली थोडीशी डार्कर लाईन, तुम्हाला माहीत आहे 30 आणि 40 मध्ये जी लाईन असते ती असते कोणती, 35 ची,
बरोबर. हे पहा, ही आहे 35 ची, आपल्याला 37 शो करायचं आहे. 35 नंतर ना 36, 36 नंतरची लाईन कोणती असणार आहे 37. मग इथपर्यंत आपल्याला हा बार ड्रॉ करायचा आहे. चला करूयात. आता मिनिमम टेम्परेचर कोलकाताचे किती आहे टेबलमध्ये पहा, 26. 26 कुठे आहे, ही लाईन कोणती आहे 20 ची. 20 नंतर थोडीशी, 20 आणि 30 मधली जी लाईन असते ती कोणती असते, ती असते 25 ची. सो हे पहा, इथे आहे ही 25, आपला काय शो करायचं आहे 26, बरोबर. 25 नंतरची लाईन कोणती 26, इथपर्यंत ड्रॉ करायचा आहे हा ग्रे कलरचा बार आपल्याला. आता नागपूर मॅक्झिमम टेम्परेचर 41, 40 कुठं आहे हे पहा, इथे आहे 40, 40 नंतरची लाईन 41, ही 40 आणि त्यानंतर 41, इथपर्यंत आपण ड्रॉ करणार हा ब्लू कलरचा बार. आता मिनिमम टेम्परेचर ग्रे कलरचा बार 29 आहे, कुठे आहे 29. आता आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की नंबर्स कुठल्या नंबरच्या जवळ आहे, 29 कुठल्या कोणत्या नंबरच्या जवळ आहे, तर 30 जवळ आहे, बरोबर. मग ही जी 30 लाईन आहे, ही 30 लाईन, या 30 लाईनच्या खालची जी लाईन असणार आहे ती 29 असणार आहे, बरोबर. हे पहा, इथे ही 30 खालची कोणती असणार 29. मग इथपर्यंत आपल्याला हा ग्रे कलरचा बार ड्रॉ करायचा आहे. खूप इझी आहे, हो की नाही. आरामात आपल्याला पूर्ण मार्क्स मिळणार आहेत. फक्त काय करायचं आहे, न विसरता सगळ्या थिंग्स जशा मी सांगितल्या तशा आपल्याला शो करायच्या आहेत. जसे की वाय ॲक्सिस, एक्स ॲक्सिस, इंटरसेक्टिंग पॉईंटला 0 नाव द्यायचे, वाय ॲक्सिसवर आपण काय शो करणार आहोत ते राईट करायचे, एक्स ॲक्सिसवर काय शो करणार आहोत ते राईट करायचे, मग पुन्हा स्केल राईट करायचा आहे, आणि त्यानंतर मॅक्झिमम टेम्परेचर किंवा तुम्हाला जो काही क्वेश्चनमध्ये विचारलं असेल ते कोणत्या बारने शो करणार आहात, त्यानंतर दुसरी थिंग जो आपल्याला जॉईंट बार ग्राफ ड्रॉ करायचा आहे तो कोणत्या बारने तुम्ही शो करणार आहात, ते व्यवस्थित सगळं राईट करायचं आहे आणि त्यानुसारच तुमचा जॉईंट बार ग्राफ राईट ऑर ड्रॉ करायचा आहे. त्यामुळे तुम्हाला कम्प्लीट फुल मार्क्स मिळणार आहेत. आता कपूरथला, कपूरथलाचे काय दिलेले आहे, मॅक्झिमम टेम्परेचर 37. 37 कुठे असणार आहे, आता हे पहा, इथे ही आहे 35 ची लाईन, 35 नंतर 36, 36 नंतर 37, इथपर्यंत ड्रॉ करायचं आपल्याला, खूपच इझी आहे. त्यानंतर मिनिमम टेम्परेचर 26, 26 कुठे आहे, आता माझ्या आधी तुमचा ग्राफ कम्प्लीट होणार आहे मला माहीत आहे, कारण तुमचं लक्ष आहे की मी काय सांगते तिकडे, हो ना. आता इथे आहे 25, बरोबर. 25 नंतरची जी लाईन असणार आहे ती असणार आहे 26 ची. इथपर्यंत आपल्याला आपला बार ड्रॉ करायचा आहे. आता इथे आपला हा क्वेश्चन तर कम्प्लीट झालेला आहे. आता इथे आपण स्केल घेतलं होतं 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 सेल्सिअस. मग प्रत्येक वेळी असं 10 आपल्याला नंबर घ्यायचा आहे का, तर असं काही नाही आहे, तुम्ही 5 घेऊ शकता. हे पहा, आता हा सेम क्वेश्चन आपण, हे जे स्केल आहे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 सेल्सिअस आपण घेतलं की नाही, मग आता इथे आपण 5 सेल्सिअस घेऊन पाहूयात. तुम्ही तुमच्या कन्व्हिनियंटनुसार कशाही प्रकारे स्केल तुमचे घेऊ शकता. आता इथे हे पहा, वाय ॲक्सिस, एक्स ॲक्सिस, इथे टेम्परेचर, इथे सिटीज, स्केल राईट करूयात. ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 सेल्सिअस, आणि इथे हा जो इंटरसेक्टिंग पॉईंट आहे त्याला देणार आपण 0, त्यानंतर 5 घ्यायचं आहे की नाही आपल्याला, सो इथे 5. आता हा 5 ची ही जी लाईन आहे ती थोडीशी इकडे झालेली आहे, तुम्ही इकडे इथे ड्रॉ करा. त्यानंतर 5 नंतर 10 15 20 25 30 35 40 45 झालं. आता इथे आपण सिटीज राईट करून घेऊयात सगळ्या, आणि मग नंतर काय करायचं आपल्याला तुम्हाला माहिती आहे, इथे मॅक्झिमम आणि मिनिमम टेम्परेचरचं आपल्याला शो करायचं आहे. आता फर्स्ट आहे 35 कुठे आहे हे पहा, इथे खूप इझी आहे की नाही. सो इथपर्यंत आपल्याला 35 राईट करायचं, बार ड्रॉ करायचा आहे. त्यानंतर मिनिमम टेम्परेचर 26, आता इथे आहे 25 नंतरची लाईन 26. मुंबई 32 मॅक्झिमम टेम्परेचर, इथे आहे 30 नंतर 31 32, हे पहा 30 31 अँड 32, इथपर्यंत आपण ड्रॉ करणार. त्यानंतर मिनिमम टेम्परेचर मुंबईचं 25, कुठे आहे 25, इथे, सो इझी. कोलकाता 37 मॅक्झिमम टेम्परेचर, 37 कुठे असणार आहे, ही आहे 35 ची लाईन, बरोबर. 35 नंतर 36 अँड 37, इथपर्यंत आपण ड्रॉ करणार हा बार. त्यानंतर 26
काय आहे मिनिमम टेम्परेचर. सो 26 कुठे असणार आहे हे पहा, इथे आहे 25 नंतरची लाईन 26. सो इथपर्यंत आपण ड्रॉ करणार. आता नागपूर 41 कुठं आहे, इथे, बरोबर. आणि त्याच्यावरची लाईन कोणती असणार आहे 41. सो इथपर्यंत ड्रॉ करणार. त्यानंतर 29 काय दिलेलं आहे, मिनिमम टेम्परेचर नागपूरचं. 29 कुठे असणार आहे हे पहा, इथे आहे 30च्या खालची लाईन 29. सो इथपर्यंत ड्रॉ करणार. आता कपूरथला मॅक्झिमम टेम्परेचर 37, इथे 35, 36, 37. त्यानंतर मिनिमम टेम्परेचर 26, इथे 25 घेतला हे पहा, 25 त्यानंतर 26 इथपर्यंत. आलं तुमच्या लक्षात, आपण प्रत्येक वेळी 10 इतकंच अंतर घेतलं पाहिजे 1 सेंटीमीटरला, असे काहीही नाही. हे दोन्ही प्रकारचे ग्राफ्स इथे आपण अशा प्रकारे ड्रॉ केलेले आहेत क्वेश्चन नंबर 4 साठी. यापैकी कोणताही ग्राफ तुम्ही रेफर करू शकता आणि तुमच्या बुकमध्ये तुम्ही ड्रॉ करू शकता. आता आपण क्वेश्चन नंबर 5 पाहूयात. काय विचारलेले आहे क्वेश्चन नंबर 5 मध्ये, द नंबर्स ऑफ चिल्ड्रन वॅक्सिनेटेड इन 1 डे ऍट द गव्हर्नमेंट हॉस्पिटल इन सोलापूर अँड पुणे आर गिव्हन इन द टेबल. ड्रॉ अ जॉईंट बार ग्राफ फॉर दिस डाटा. सोलापूर आणि पुणे येथील गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये एका दिवसामध्ये किती मुलांना वॅक्सिन देण्यात आलेलं आहे त्याचा डाटा या टेबलमध्ये दिलेला आहे. त्यानुसार आपल्याला जॉईंट बार ग्राफ ड्रॉ करायचा आहे. तर इथे वॅक्सिन्स दिलेले आहेत. कोणकोणते वॅक्सिन्स आहेत, तर DPT, त्यानंतर पोलिओ बूस्टर, मिझल्स आणि हेपेटायटिस. आणि इथे सिटीज दिले आहेत की सोलापूर सिटीमध्ये किती मुलांना देण्यात आलेलं आहे DPTचं बूस्टर, त्यानंतर पोलिओचं, त्यानंतर मिझल्स आणि हेपेटायटिस. त्यानंतर पुणेमध्ये DPTचं किती मुलांना दिलं आहे, पोलिओचं किती मुलांना दिलं आहे, त्याचा डाटा या टेबलमध्ये दिलेला आहे. या डाटाच्या आधारे आपल्याला बार ग्राफ, जॉईंट बार ग्राफ ड्रॉ करायचा आहे. मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात आधी ग्राफ पेपर घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्या रेफरन्ससाठी आपण हा टेबल इथे घेत आहोत. आता सगळ्यात आधी आपल्याला वाय ॲक्सिस आणि एक्स ॲक्सिस ड्रॉ करून घ्यायचं आहे. वाय ॲक्सिसवर आपण काय शो करणार आहोत, तर नंबर ऑफ चिल्ड्रन. आणि एक्स ॲक्सिसवर आपण शो करणार आहोत की कोणकोणत्या प्रकारचे वॅक्सिन्स आहेत. त्यानंतर स्केल ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 चिल्ड्रन आपण घेऊयात. हा जो इंटरसेक्टिंग पॉईंट आहे तिथे आहे 0. त्यानंतर 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 and 90 एक्स ॲक्सिसवर आपल्याला वॅक्सिन्स दाखवायचे आहेत, कोणकोणत्या प्रकारचे वॅक्सिन्स आहेत. आणि त्यानंतर काय करायचं आपल्याला, येस, व्हेरी गुड, तुमच्या लक्षात आहे. सोलापूरसाठी कोणत्या प्रकारचा बार आपण दाखवणार आहोत आणि पुणे सिटीसाठी कोणत्या प्रकारचा बार दाखवणार आहोत ते इथे राईट करून घ्यायचं आहे. आता सोलापूरमध्ये DPT बूस्टर किती जणांनी घेतलेला आहे, तर 65 मुलांनी घेतलेलं आहे. चला 65 कुठे पाहूयात, इथे आहे 60. त्यानंतर 60 आणि 70 मधली जी लाईन आहे थोडीशी डार्कर दिसती आपल्याला, ती आहे 65. सो 65 बार अशा प्रकारे आपण ड्रॉ करूया. त्यानंतर पुणेमध्ये DPTचं किती जणांनी घेतलं आहे, 89. आता 89 कुठे असणार आहे, 80 नंतर 1 प्रत्येक लाईन आपण मोजत बसणार का, तर नाही. 89 जवळचा नंबर कोणता आहे, तर 90 आहे की नाही आपल्याकडे इथे. मग 90 खालची लाईन कोणती असणार आहे, 89 हे पहा ही लाईन. चला ड्रॉ करून घेऊयात. आता पोलिओ बूस्टर सोलापूरमध्ये किती जणांनी घेतलं आहे, 60 जणांनी. 60 कुठं आहे, इथे. खूप इझी आहे, हो की नाही. चला आता पुणेमध्ये पोलिओचं किती जणांनी घेतलं आहे, 87. कुठे असणार आहे 87 हे पहा, इथेही 85 लाईन आपल्याला माहीत आहे. 80 आणि 90 मधली जी लाईन असते ती आहे 85. त्यानंतर 86, 87 इथपर्यंत आपल्याला बार आपल्याला ड्रॉ करायचा आहे. आता मिझल्स सोलापूरमध्ये 60 आणि 70 मधली जी लाईन आहे ती असणार आहे 65. त्यानंतर पुणेमध्ये मिझल्सचं घेतलेलं आहे 88 जणांनी. सो इथे आहे 90 खालची लाईन 89, त्यानंतर 88. चला 88 आपण आपला हा बार ड्रॉ करून घेऊयात. आता हेपेटायटिस सोलापूरमध्ये 63 कुठे असणार आहे, ही लाईन आहे 60, बरोबर. 60 नंतर 61, देन 62 अँड देन 63 आहे इथपर्यंत. आता 86 पुणेमध्ये हेपेटायटिसचं 86 जणांनी घेतलेलं आहे. 86 कुठे असणार आहे, आता इथे आहे 80 लाईन की नाही. 80 आणि 90 मध्ये काय असणार, 85.
बरोबर 85 वरची जी लाईन असणार आहे ती कोणती असणार आहे 86 इथपर्यंत आपल्याला हा ग्रे कलरचा बार ड्रॉ करून घ्यायचा आहे. झाला आपला हा क्वेश्चन सॉल्व्ह करून. चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. क्वेश्चन नंबर 6, द परसेंटेज ऑफ लिटरेट पीपल. आता लिटरेट म्हणजे काय? तर साक्षर, साक्षर माणसं. द परसेंटेज ऑफ लिटरेट पीपल इन द स्टेट्स ऑफ महाराष्ट्र अँड गुजरात आर गिवन बिलो. इथे महाराष्ट्र आणि गुजरात या स्टेट्समध्ये किती लोक शिकलेले आहेत और साक्षर आहेत त्याचा डाटा दिलेला आहे. त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे? जॉईंट बारग्राफ ड्रॉ करायचा आहे. आता इथे इयर दिलं आहे की 1971 महाराष्ट्रामध्ये किती साक्षर होते, गुजरातमध्ये किती होते, 1981 किती होते, 1991 किती होते. तर अशा प्रकारे हे सगळा इथं डाटा आपल्याला दिलेला आहे या टेबलमध्ये. त्यानुसार आपल्याला बारग्राफ, जॉईंट बारग्राफ ड्रॉ करायचा आहे. वाय ॲक्सिस अँड एक्स ॲक्सिस. वाय ॲक्सिसवर शो करणार आपण नंबर ऑफ लिटरेट पीपल आणि एक्स ॲक्सिसवर आपण काय शो करणार? इयर्स. हे पहा इथे टेबलमध्ये दिलेले आहेत 1971, 1981, 1991, 2001, 2011 तेच इथे आपण राईट करणार आहोत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपण महाराष्ट्रासाठी कोणत्या प्रकारचा बार शो करणार आहोत ते इथे आपल्याला दाखवायचे आहे. त्यानंतर गुजरातसाठीचा जो बार आपण ड्रॉ करणार आहोत ते इथे आपल्याला दाखवायचे आहे. चला आता पाहूयात 1971 महाराष्ट्रामध्ये किती पर्सेंट लिटरेट पीपल होते. तर 46%. 46 कुठे असणार आहे? 40 आणि 50 मधली जी लाईन असते ती कोणती असते? 45 हे तुम्हाला माहीत आहे. मग 45 वरची जी लाईन असणार आहे ती कोणती असणार आहे? 46. बरोबर. हे पहा थोडंसं आपण झूम करून पाहूयात. 40 आणि 50 मधली लाईन कोणती आहे? 45. 45 नंतरची जी लाईन असणार आहे ती कोणती असणार आहे? 45 नंतर 46. बरोबर. मग इथपर्यंत आपल्याला हा बार ड्रॉ करायचा आहे. चला ड्रॉ करून घेऊयात. आता गुजरातमध्ये किती पीपल लिटरेट होते? तर 40 1971. 40 कुठे आहे? इथे. इझी आहे हो की नाही? अशा प्रकारे 40 बार आपण ड्रॉ करणार. 1981 महाराष्ट्रामध्ये 57% पीपल लिटरेट होते. तर चला 57 कुठे आहे? इथे आहे 50, इथे आहे 60. बरोबर. मग इथे कोणता असणार आहे? 55 नंतर हे पहा आपण पुन्हा जर थोडंसं झूम करून पाहूयात. 50 आणि 60 थोडीशी डार्कर जी लाईन आहे ती कोणती आहे? 55. 55 नंतर 56 अँड देन 57. सो इथपर्यंत आपल्याला आपला बार ड्रॉ करायचा आहे. त्यानंतर 45 गुजरातमध्ये. 45 कुठे आहे ते तुम्हाला माहीत आहे. 40 आणि 50 मधली थोडीशी डार्कर लाईन. 1991 महाराष्ट्रामध्ये 65% पीपल लिटरेट होते. सो 65 कुठे असणार आहे? 60 आणि 70 मध्ये जी थोडीशी डार्कर लाईन दिसते ती. बरोबर. त्यानंतर 61 गुजरातमध्ये. 61 कुठे असणार? 60 वरची लाईन. हे पहा ही आहे 60 लाईन. थोडंसं आपण झूम करूयात. हे पहा ही जी लाईन आहे ती आहे 60. 60 वरची लाईन कोणती असणार आहे? 61. बरोबर. हे पहा अशा प्रकारे आपण इथे हा बार आपला ड्रॉ करणार. 2001 महाराष्ट्रामध्ये 77% लिटरेट पीपल होते. सो 77 कुठे असणार आहे? तर इथे आहे 75 देन 76 77. झालं इथपर्यंत आपण बार ड्रॉ करणार आपला. त्यानंतर 2001 गुजरातमध्ये किती पीपल लिटरेट होते? तर 69 कुठे असणार आहे? 70 खालची लाईन 69. बरोबर. ही आहे 70 खाली 69. इथपर्यंत आपण आपला बार ड्रॉ करणार. आता 2011 पहा महाराष्ट्रामध्ये 83% पीपल लिटरेट होते. 83 कुठे असणार आहे? ही आहे 80 लाईन. 80 नंतर इथे येणार 81, मग 82 आणि मग 83. म्हणजे इथपर्यंत 83 आपल्याला बार ड्रॉ करायचा आहे. झाला आपला इथे बार ड्रॉ करून 83. आता गुजरातमध्ये 79% पीपल 2011 लिटरेट होते. 79 कुठे असणार आहे? तर 80 वन लाईन खाली 79 असणार. बरोबर. सो इथे आहे 80 खालची लाईन 79. सो इथपर्यंत आपल्याला आपला बार ड्रॉ करायचा आहे. इथे आपला प्रॅक्टिस सेट 31 संपूर्ण सॉल्व्ह करून झालेला आहे. दॅट्स ऑल फॉर टुडे. मी मीट
see in the next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye-bye.